नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात नवीन अपडेट देणार आहे नवीन कमीदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालं असून याचा आता भूभागावर प्रवेश होणार आहे महाराष्ट्रात स्थानिक वातावरण तयार होत असून आयोडी सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रात आजपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल तर उद्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आता कमीदाब हळूहळू एकतर बिहारकडे पश्चिम बंगालकडे किंवा महाराष्ट्राकडे झुकायला सुरवात होईल आणि त्यामुळे परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण राजस्थानमधून सुरू होईल परंतु प्राथमिक अंदाज हा कबिदाब ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरातचा उत्तरेकडील भाग आणि राजस्थान असा जाण्याचा पहिला ट्रॅक आहे दुसरा ट्रॅक मात्र तो महाराष्ट्राच्या दिशेने झुकण्याची शक्यता आहे दोन्हीपैकी कुठल्या मार्गे हा कमी दाब जातो हे आता बघायचं आहे महाराष्ट्रातील आजपासून वातावरण बदलतं आहे जी एफ एस मॉडेलनुसार आज वीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी स्थानिक पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे उद्या या पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ होईल मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण वाढणार आहे या पावसाच्या प्रमाणात बावीस तारखेला अधिक वाढ होईल विजांच्या विजांच्याकडस जोरदार पाऊस महाराष्ट्रात बावीस तारखेला पडण्याची शक्यता आहे तेवीस तारखेलाही तीच परिस्थिती असेल महाराष्ट्रात सर्वदूर मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला हे वातावरण थोडं उतरल्यास सरकलं तरी देखील कमीदाब महाराष्ट्राच्या उत्तरेकडून अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्यता आहे वातावरणात पंचवीस तारखेला मोठा बदल होणार आहे कमीदाबाचं क्षेत्रच महाराष्ट्राच्या दिशेने सरकून अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला आपण बघ कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर सरकत असून उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकण असा ते परत फिरण्याची शक्यता प्राथमिक तयार झाली आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आज महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे कोकण आणि पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचं प्रमाण हळूहळू वाढू शकतं एकवीस तारखेपासून आपण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण या विभागात याची सुरुवात होईल या प्रमाणात मोठी वाढ बावीस तारखेला होणार आहे तेवीस तारखेलाही मोठं प्रमाण पावसाचं महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला ही परिस्थिती कायम राहील कमी दाबाचं क्षेत्राचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता पंचवीस तारखेला आहे सव्वीस तारखेपर्यंत एकतर एक, एक कमीदाबाचं क्षेत्र या मॉडेलनुसार म्हणजे स्कायमेटनुसार कमजोर होण्याची शक्यता आहे परंतु स्थानिक पावसाचं वातावरण कायम राहील सुरुवातीला आपण कमीदाबाचा रूट बघूयात दोन कमीदाब समोरासमोर येणार असल्यामुळे त्यामध्ये एक ट्रपलाईन तयार होणारे आणि ट्रपलाईनमुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आजपासूनच सुरू होईल या पावसाचं प्रमाण एकवीस तारखेपासून पुढे वाढत जाणार आहे आपण बदलतं वातावरण बघतो बरेच मॉडेल आपल्याला हे अति उत्तरेकडून जाण्याची शक्यता दाखवत आहेत परंतु या कमीदाबामुळे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण होऊ शकते असा आपण यापूर्वी अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे साधारण बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या तारखांना महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज आहे या मॉडेलनुसार पंचवीस सव्वीस तारखेला कमीदाबाचं क्षेत्र पुन्हा एकदा महाराष्ट्रावर तयार होऊन हे अरबी समुद्राच्या दिशेने सरकण्याचे संकेत आहेत अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात स्थानिक कमी दाब राहिल्यामुळे पावसाची परिस्थिती वाढत जाणार आहे आपल्यासाठी महाराष्ट्रातील हवामान महत्त्वाचं असून आजच हवामानात महाराष्ट्रात बदल होणं अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील आज पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पश्चिम सांगली जिल्ह्यामध्ये सातारा पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाळं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे रात्री विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढेल हेच पावसाचं प्रमाण एकवीस तारखेला देखील असणार आहे उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी ठिकठिकाणी होतील तेच वातावरण सातारा पुणे पूर्व सातारा पूर्व अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोल्यापर्यंत असणार आहे नागपूर भंडारा गोंदियामध्ये असणार आहे सोलापूर सांगलीमध्ये असणार आहे संपूर्ण कोकण किनारपट्टीला असणार आहे म्हणजे एकूणच आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्रासहित जोरदार पावसाचं वातावरण आपल्याला आजही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात तयार होताना दिसतं एकवीस तारखेला बावीस तारखेला देखील हे वातावरण कायम असणार आहे त्यामुळे आजही आपल्याला स्थानिक वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रात राहून बावीस तारखेलाही पाऊस होण्याची शक्यता आहे मेघगर्जेनेसह विजांच्या ककडसा पाऊस होणार आहे तेवीस तारखेलाही जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यामुळे एकदम चित्र बदलणार आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात सुरू होणार आहे माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त पाऊस महाराष्ट्रात होईल असा या ठिकाणचा अंदाज बदलतो आहे त्यामुळे आपण चोवीस तारखेलाही जोरदार पाऊसचं वातावरण महाराष्ट्रामध्ये बघतो मान्सूनच्या शेवटाला आवडी सक्रिय होतो आहे जो संपूर्ण मान्सूनच्या काळात सक्रिय राहणं अपेक्षित होतं परंतु शेवटी हा सक्रिय झाल्यामुळे जवळपास एकवीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत आपण बघतो की पावसाचं सातत्य महाराष्ट्रामध्ये राहणार आहे कमीदाब फारसे प्रभावी राहणार नाहीत स्थानिक कमीदाबाचं वातावरण होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात सातत्य पावसाचं वाढणार आहे सव्वीस तारखेला आपण महाराष्ट्रात पाऊस बघतो सत्तावीस तारखेला एक स्थानिक कमीदाबाचं वातावरण महाराष्ट्रात अतिशय प्रभावी होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाऊसचं प्रमाण सत्तावीसला अधिक वाढण्याची शक्यता राहील अठ्ठावीस तारखेला देखील हे कमीदाबाचं एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावरच तयार होणार आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं वाढत जाईल आयोडी सक्रिय असल्यामुळे हा अंदाज अतिशय तंतोतंत जुळणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी समाधानी होणार आहे यांनी संपूर्णपणे दुष्काळाचं संकट निवारण करून गणपती बाप्पा आपला निरोप घेतील असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा